नमस्कार, अक्षय ताळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राजगिरा वडी म्हणजेच राजगिरा चिक्की करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यात 2 चमचे पाणी घालू। पाणी घातल्यामुळे गूळ कढईला चिकटत नाही। यामध्ये अर्धी वाटी गूळ घालू व पागळून घेऊ। गूळ सतत हलवत राहायचा आहे, तो हळूहळू पागळू लागतो। गूळ पागळलेला आहे, याचा पाक होऊ देऊ। गुळाला फेस येऊन साधारण चमक येऊ लागली की पाक झाला असे समजावे। यात चमचाभर तूप घालू। यामध्ये 1 कप राजगिरा लाया घालू। मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये 1/2 कप भाजलेले शेंगदाणे घालू व मिक्स करून घेऊ। शेंगदाणे चांगले मिक्स झाले म्हणजे गॅस बंद करू व मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून त्याची वडी तयार करू। मी येथे सिलिकॉन मॅट वापरलेले आहे। साधारण गार झाले की मिश्रण कडक होऊ लागते। त्यापूर्वी त्याच्या आपल्याला हव्या त्या साईजच्या वड्या कापून ठेवाव्यात व पूर्ण थंड झाल्यानंतर काढून घ्याव्यात। राजगिरा वडी म्हणजेच राजगिरा चिक्की तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।